भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी नाना पटोलेंची जाहीर माफी मागावी, अन्यथा नवी मुंबई महिला काँग्रेस करणार आंदोलन। जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांचा भाजपला इशारा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नवी मुंबई भाजपने केलेल्या आंदोलनाच्या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी पटोलेंच्या विरोधात केलेले अपमानजनक वक्तव्य मागे घेऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा सदर भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात आम्ही आंदोलन करणार असा इशारा नवी मुंबई महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी दिला आहे। आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांनी जो वक्तव्य केला होता, त्यांनी ज्या मोदीबद्दल बोलले होते त्याचा खुलासा झालेला आहे। नवी मुंबई मधील जे BJP ने जो आंदोलन घेतला होता तो खरोखर राजकारण करतायत ते लोक, तर त्यांना मी जाहीर आव्हान करते की नानाभाऊ लवकरच नवी मुंबईमध्ये येणार आहेत, तर त्यांनी 100 मीटरच्या रेडियन्समध्ये येऊन दाखवावं। आणि त्यांनी जे वक्तव्य भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी जो वक्तव्य केलेलं आहे त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा नवी मुंबई महिला जिल्हा काँग्रेस त्यांच्या विरोधात आंदोलन करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कुमार सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।